फुगट करणार काही करणार काही नाही. सरकारी दवाखान्यात डॉक्टर एकटे भेटणार मला. स्वतः मेडिकल त्याच्या हाताखालचेच लोक काम करणार दवाखान्यात सरकारी. हा सरकारी दवाखान्या सरकारी दवाखान्यात डॉक्टर राहत नाही. अजिबात कौवाज घेतला नाही सर. हाताखालचे दोन हात. शेळी दुधाळ योजनेचं वाटप करणार नाही सर. काहीच नाही. कुठल्या योजनेविषयी तुम्हाला माहिती आहे? काही चाल नाही आमच्या गावात. आम्हाला काहीच माहित नाही. बरं, जे वैद्यकीय अधिकारी हे जे तालुका वैद्यकीय अधिकारी यांचं नाव तुम्हाला माहिती आहे? नाही. तर आपल्या तालुक्यामध्ये किती डॉक्टर व किती सेवक कार्यरत आहे याची काही कल्पना आहे? ठीक आहे, तुम्ही सांगा तुम्हाला माहित आहे का आपल्या तालुक्यामध्ये? नाही, मला माहित नाही. ते खासगी रमेश येते, सेबी झापडीला येते, रात्री 10 वाजेपर्यंत इलाज करते आमच्या जनावरला, पैसे घेते आणि जाते. काय फुगट करणार काही कर. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांच्या विभागाच्या सर्व योजना कागदावर. गेली 10 वर्षे तालुक्यात जबाबदारी स्वीकारत असलेले लाखो रुपयांचा पगार घेणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं नाव शेतकऱ्यांना माहीतच नाही. मंत्री पशुसंवर्धन विखे पाटील, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय तसंच महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असणारे अधिकारी तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव यांच्या विभागात सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचं उघडकीस येत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सतत महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना वाजा फोडण्याचं कार्य सुरू असतं. मुखेड तालुक्यातील असलेल्या मांजरी, उंदरी, बापशेटवाडी, लखमापूर, दापका, हातराळ, हाळणी, भेंडेघाव, हिप्पळणारी या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन जागृत महाराष्ट्र न्यूज नांदेड प्रतिनिधी सतीश वाघमारे यांनी भेट दिली असता शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या पशुसंवर्धन अंतर्गत विविध योजना, कामधेनू, दत्तग्राम योजना, वैरण विकास, कुक्कुटपालन, कडबाकट्टर, दुभत्या जनावरांना शासनाकडून केली जाणारी मदत, लंपी आजारात दगावलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना आर्थिक मदत कशा प्रकारे करण्यात आली आहे आणि त्या योजना खरोखरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतायत का याविषयी अगदी ग्राउंड रिपोर्ट घेतला असता या रिपोर्टमध्ये विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे लाखोंच्या घरात पगार घेणारे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी हे कधी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत नसल्याचं उघडकीस येत आहे. हे पशुवैद्यकीय अधिकारी नेमके कोण आहेत हेच आणखी शेतकऱ्यांना माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा उघडकीस आलाय. माझं नाव कृष्णाजी बळीराम डेम. या तालुक्यामध्ये डॉक्टर व सेवक किती आहेत काही कल्पना? कल्पना काही नाही सर, पण येत बोललं तरी ते टाईमला येत नाहीत, आले तरी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत, इलाज करायला जनावरांचे येत नाहीत. बरं, मागे लंपीसारखा आजार आला होता, त्यामध्ये अनेक जनावरे दगावली आहेत, तर यामध्ये जे जनावरे दगावली आहेत शासनाकडून काही असं आर्थिक मदत मिळाली नाही सर? काही मिळाली नाही आतापर्यंत, कुठली कोणती बी नाही. त्या जनावरांसाठी काय मदत करते शासन? त्या जनावरांसाठी आतापर्यंत आम्हाला कोणती सुविधा भेटलीच नाही आणि त्याचा अनुभव देखील माहीत नाही आम्हाला. ते येऊन आम्हाला भेटले नाहीत, काही बी दिले नाही. 2 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये किती दवाखाने बांधण्यात आलेले आहेत व किती दवाखाने दुरुस्त करण्यात आले याची काही कल्पना? काही कल्पना नाही. दवाखाने आता हे बाराळीचं शासकीय रुग्णालय नवीन बांधकाम त्याचं झालंय बांधकाम या 1-2 वर्षामध्ये. सांगा, राष्ट्रीय पशुधा योजनेअंतर्गत कडबा कट्टर दिला जातो तर तुम्हाला याचा लाभ झाला? नाही नाही नाही, आमच्या गावात बघायला नाही मशीन, बघायला कोणालाच जवळच नाही बघायला. काय खरं ते आहे ते सांगायचं साहेब, आमच्या इथं कोणी आजपर्यंत मिळालं नाही लाभ, नाही आणि कोणी स्वतः बी आणलं नाही. गावामध्ये इतर कोण्या शेतकऱ्याला? कोणाजवळच नाही, कोणाजवळच नाही, आमच्या गावातच नाही कोणाजवळ. जनावरांकरता कुठली औषध देण्यात आली? नाही नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही आजपर्यंत. आजपर्यंत बी काही नाही. कौवा तर येते लसीकरण, कौवा तर ते करणार काय नाही, पैसे घेऊन करतात तसं फुगट तर नाही फिरीचं काही. बरं मामा, तुम्ही मला सांगा, एखादा जनावर जर बिमार झाला असेल, आजारी पडला असेल तर दाखवण्याकरता कुठे? बाळाजी दवाखाना. त्या ठिकाणी पैसे वगैरे काही घेतला जातो? हा, घेतात पैसे. मेडिकल घेऊन देतात, मेडिकल घेऊन देतात, पैसे घेऊन देतात, इलाज केला. हा, काही घेणं इंजेक्शन खरेदी समजा म्हणतात ते कट ते काही घालणार. किती रुपये घेतलं जातं? किती? आता मेडिकल 500, 200, 1000 असं जनावर बिमारी प्रमाण घेतात. हा, हे काही खाणार काही करणार. हा, फक्त पशुसंवर्धनासाठी प्रचार प्रदर्शन कार्यक्रम घेतला जातो, याचा फायदा तुम्हाला होतो का? नाही होत नाही आम्हाला फायदा. याचा असा कुठला कार्यक्रम घेण्यात आला? नाही घेण्यात आला नाही कोणता कार्यक्रम.
तुम्हाला सांगा, शासन दुभत्या जनावरांसाठी कशा प्रकारे मदत करते? कशाच प्रकारे मदत करणार साहेब? काही काहीच नाही, कुठे सोसायटी की कोणाला गाय दिली की कोणाला मैस दिली, काही काही नाही, हे उभ्या रस्त्यातली कहाणी आहे साहेब. हे का तुम्ही पंचायत पूर्वी विचारा, अजून इथेही कसे येतात विचारलं तर येतही नाही येत. आपलं जे आहे ते कोणालाच नाही. यानंतर तुम्ही मला सांगा, जे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी कोण, तुम्हाला माहिती असेल बाराळीची तालुक्याची, तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी कोण आहेत तुम्हाला माहिती? तालुक्याची माहिती कुठपर्यंत ते आमच्याकडून आलीच नाही सर, ते आम्हाला माहीत बी नाही. शासनाचं ते आमच्यापर्यंत सुविधा कोणती बी आली नाही. काम देणं दत्तग्राम योजना आहे, याविषयी तुम्हाला कल्पना आहे का? याचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे? याचा लाभ आम्हाला शेतकऱ्याला झाला आहे नाही, ते आम्हाला माहिती बी नाही सर. या योजनेची माहिती, योजनेची काहीच माहिती नाही सर. स्वतःच्या रकमेतून इलाज केली आहे. शासनाकडून काही मदत नाही? नाही, डॉक्टर देखील आले नाही इलाज करायला. तुम्ही सांगितलं होतं का डॉक्टर? हो सांगितलं ना, सरपंचाने सांगितलेलं आहे. काय आहे की आता ते डॉक्टर साहेबाला माहीत, सरपंचाला माहीत, सांगितलं म्हणले, डोंगरी दिलो म्हणले. ती तुमच्या जनावरांना लंपी आजार झाला का? झालता आमच्या. मग तुम्ही दवाखान्यात नेलं होतं? हो नेलं होतं ना. काय म्हणतात डॉक्टर? डॉक्टर इलाज बाहेरून करावं लागते म्हणतात. अच्छा, बाहेरून इलाज केले आम्ही. शासकीय दवाखान्यात करण्यात आला? शासकीय दवाखान्यात करण्यात आला नाही. वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांचं नाव काय तुम्हाला माहिती आहे? नाही सर. कधी त्यांनी येऊन गावात भेट दिली नाही? नाही नाही, भेट दिली नाहीत आम्हाला. ते माहीत बी नाहीत आम्हाला, आले देखील नाहीत, त्याची ओळख देखील नाही, डॉक्टर साहेबाची देखील ओळख नाही. राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत कडबा कट्टर मिळतो, याचा लाभ तुम्ही घेतलाय? नाही नाही सर, भेटला नाही. गावामध्ये कोणाला मिळाले? नाही, आमच्या गावात बी कोणाला नाही. आमच्या गावात कोणाकडेच नाही, ते कटर मशीनच नाही. म्हणजे देण्यातच आली नाही? नाही नाही, देण्यात आली नाही कोणाकडेच नाही, कोणाला. शेळी दुधाळ योजनेचे वाटप करण्यात आले? नाही सर, काहीच नाही. कुठल्या योजनेविषयी तुम्हाला माहिती आहे ते सांगा. काहीच आलं नाही आमच्या गावात, आम्हाला काहीच माहित नाही. बरं, जे वैद्यकीय अधिकारी आहे, जे तालुका वैद्यकीय अधिकारी, यांचं नाव तुम्हाला माहिती आहे? नाही. तुला माहिती आहे का आपल्या तालुक्यामध्ये? नाही नाही, मला माहित नाही. ते खासगी रमेश येते, सेबी झापडीला येते, रात्री 10 वाजे कोणा इलाज करते आमच्या जनावरचा, पैसे देते आणि जाते. काय फुगट करणार, काही करणार, काय फुगट करणार, काही करणार, काय सरकारी दवाखान्याचं डॉक्टर मेडिकल झालं, स्वतः मेडिकल आहे. आता खालचेच लोक काम करणार. कुठल्या? बाराळीच्या. सरकारी दवाखान्या, सरकारी दवाखान्यात डॉक्टर राहत नाही? अजिबात का वाज घेतला नाही सर. आपलं नाव काय? प्रकाश तुकाराम देंडेगाव. कुठे राहता आपण? देंडेगाव. मला सांगा, जे वैद्यकीय, तालुका वैद्यकीय अधिकारी कोण आहेत? ते कधी गावात आले नाहीत का? तर शासकीय योजना या केवळ कागदावरच असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून यापैकी कुठल्याच शासकीय योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत असा आरोप करण्यात आलेला आहे. जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. शासनाकडून दुभत्या जनावरांना कशा प्रकारची मदत केली जाते? नाही, आतापर्यंत काहीच नाही आमचं. मला सांगा, राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत कडवा कट्टर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला? मला काही नाही साहेब, अजून काहीच नाही. मी मागणी बी केली नाही, कुठे भेटते ते बी माहीत नाही मला. तर मागील 2 वर्षांमध्ये तुमच्या जनावरांना शासनातर्फे कोणकोणते औषध पुरवठा झालेला आहे? नाही, कोणतेच नाही. त्यानंतर मला सांगा तुम्ही, शासन दुभत्या जनावरांसाठी काय मदत करते? काही मदत केली नाही साहेब. आतापर्यंत काही मदत केलेली आहे का? काही बी नाही. एकात्मिक कुक्कुट योजना एक आहे, याची माहिती तुम्हाला आहे? नाही सर, ते आम्ही घेऊ शकता पण नाही. या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे का पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत? नाही नाही नाही, कोणीच दिलं नाही आम्हाला. दिल्यावर आम्ही ते सुविधा घेत आहोत. जनावर आहेत आमच्याकडे, मग टेंट बांधते आहोत आणि ते कुक्कुट पालन करते आहोत, शेळी पालन करते आहोत, पण ते सुविधा आमच्यापर्यंत येत नाही, सामान्य सर्वसामान्य माणसापर्यंत. सांगा, कामधेनू दत्तग्राम योजना एक आहे, याविषयी काही कल्पना आपणास? नाही सर, काहीच कल्पना नाही आम्हाला. कोण देणार आहे इथे ग्रामीण भागात? म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांनी कधी सांगितलं नाही का? नाही, केव्हा सांगितलं नाही आम्हाला. तर तुम्ही सांगा, वैरण विकास एक योजना आहे, याविषयी तुम्हाला कल्पना आहे का? आम्हाला काहीच कल्पना माहीत नाही साहेब. याचा लाभ कुणाला गावातील व्यक्तींना मिळाले का? कोणाला बी नाही. यानंतर लंपी आजारामुळे बरेच जनावरे दगावली आहेत तालुक्यामध्ये, तर तुम्हाला कुठली आर्थिक मदत किंवा शासनाकडून काही मदत मिळाली का? साहेब, आम्हाला काहीच भेटलं नाही. आमचा बैल मरून गेला, आम्ही उदगीरात नेलं तरी काही त्याचं होईना गेलं. वापस आणलं 50,000 बैल मिळालं तुम्हाला? 50,000 बैल मिळालं आमचा. याविषयी जे वैद्यकीय अधिकारी आहेत पशुवैद्यकीय, यांना सांगितलं नव्हतं का? तुम्हाला सांगतो ते साहेबच कोण आहे ते आम्हाला माहिती नाही.
जे वैद्यकीय अधिकारी आहेत हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? आमच्या इथं वैद्यकीय अधिकारी आम्हाला काही माहिती नाहीत, आमच्या इथं कधी आलेले नाहीत. इथे शासनाकडून दुभत्या जनावरांना काही मदत केली जाते, तशी मदत तुम्हाला आतापर्यंत कुठे? आमच्या गावात काही मदत हे जनावरांसाठी काही भेटली नाही, गोरगरिबासाठी. बरं, आपल्या तालुक्यामध्ये डॉक्टर व सेवक किती आहे त्याची काही कल्पना आहे? काही कल्पना नाही. आम्ही बाराळा जातात, तिथे एक डॉक्टर येत आता सरकारी दवाखान्यामध्ये, त्याच्याशिवाय काही नाही. ते नाही पैसे घेऊन इलाज करतात. नंतर वैरण विकास हा एक कार्यक्रम आहे, याविषयी तुम्हाला काही कल्पना आहे? त्याविषयी काही कल्पना नाही. आम्ही आमच्या इथं तयार करून आमच्या आम्ही जनावरला आमच्या आम्ही वापर करतो आपल्या आपल्या शेतीमध्ये तयार करून. गेल्या 2 वर्षामध्ये शासनातर्फे काही दवाखाने नवीन बांधण्यात आलेले आहेत, त्याची कल्पना आहे? त्याची काही कल्पना नाही आम्हाला. बर, तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी कोण आहेत? ते काही माहिती नाही. नंतर तुम्ही मला सांगा, जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं नाव काय? माहिती नाही. माहिती नाही सर, त्याचं माहिती नाही. वैरण विकास कार्यक्रम शासनाकडून घेतला जातो, तर तशी मदत काही भेटली का? नाही नाही. त्यानंतर मला सांगा, शासनाकडून दुभत्या जनावराकरता काही मदत केली जाते? काही काही आजपर्यंत काही केलं? काहीच नाही आतापर्यंत, नाही अजून, नाही पहिले, नाही आता. त्यानंतर मला सांगा, एकात्मिक कुक्कुट योजना आहे, याविषयी काही माहिती आहे? काही माहित नाही, काहीच माहिती. त्यानंतर काम देणू दत्तक योजना आहे का, हे याविषयी काही माहिती नाही? काहीच नाही. राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत कडवा कट्टर मिळतो, मग याचा लाभ तुम्ही घेतलाय? नाही नाही साहेब, घेतला नाही. गावामध्ये कोणाला मिळाले? नाही, आमच्या गावात बी कोणाला नाही. आमच्या गावात कोणाकडेच नाही, ते कटर मशीनच नाही. म्हणजे देण्यातच आली नाही? नाही नाही, देण्यात आली नाही कोणाकडेच, नाही कोणाला. त्यानंतर मला सांगा, एकात्मिक कुक्कुट योजना आहे, याविषयी काही माहिती? काही माहीत नाही, काहीच माहिती. त्यानंतर काम देणू दत्तक योजना आहे का, याविषयी काही माहिती? नाही नाही, काहीच नाही. जागृत महाराष्ट्रातर्फे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेलं आहे, आणि आपल्याला पशुवैद्यकीय विभागाचा लाभ झाला नसेल तर आपण त्वरित संपर्क साधावा असंही सांगण्यात आलेलं आहे. पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज, सतीश वाघमारे, नांदेड. महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा, तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.